नमस्कार, मी किरण, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूयात शहरातील काही ठळक घडामोडी. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून गावागावात शेतकऱ्यांच्या सहकारी सोसायट्या स्थापन करून थेट शेतकरी ते ग्राहक अशी चळवळ उभी करा, असे स्पष्ट प्रतिपादन जुन्नर तालुक्याचे सुपुत्र व ओतूर गावचे भूमिपुत्र हरिभक्त पारायण गुणवंत शेतकरी डॉक्टर गणपतराव शंकरराव डुंबरे यांनी केले. ते बल्लाळवाडी येथील त्यांच्या शेतावरून बोलत होते. शहरात व परदेशात सुद्धा शेतमाल पाठवणारा हा शेतकऱ्याचा मुलगाच असला पाहिजे असे ते म्हणाले. घाटकोपर येथे वैद्यकीय व्यवसाय जोमात असताना सुद्धा त्यांनी ऐच्छिक निवृत्ती स्वीकारून मातृभूमीत शेती करण्याचे धाडस केले. त्यांची उसाची शेती सर्वांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत त्यांच्या चैतन्य विद्यालयात फर्ग्युसन कॉलेज व अखेर ग्रॅट मेडिकल कॉलेज मधून MBBS होण्याचा बहुमान मिळवला. 45 वर्ष वैद्यकीय सेवा केली व आज तरुणांना लाजविल असे काम करत आहेत. स्वतः रात्री अपरात्री पाणी भरण्याचे काम करत आहेत. त्यांची उसाची आदर्श शेती त्यांच्या यशाची साक्ष देते. प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृतीचा त्यांनी वसा घेतला आहे. आपली प्रतिक्रिया देताना डॉक्टरांच्या सुविध पत्नी मंदताई डुंबरे म्हणाल्या, माझे पती डॉक्टर डुंबरे रात्री शेतात पाणी भरायला जातात. रात्री वन्य श्वापदे वाघ वगैरे येतात, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना धोका संभवतो. तरी शासनाने दिवसा लाईट कायम सुरूच ठेवावी असे मत त्यांनी व्यक्त केले. तुमचं बालपण, शालेय शिक्षण आणि कॉलेज शिक्षण नेमकं कुठे झालं? मी आता ओतूर परिसरामध्ये 11वी मॅट्रिकपर्यंत ओतूरला शिकलो आणि नंतर कॉलेजला फर्ग्युसन कॉलेज आणि MBBSला ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई. MBBS मी ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये झालो आणि 1972 साली मी प्रॅक्टिसला घाटकोपर इथे सुरुवात केली. पुढे 45 वर्षे दवाखाना चालू झाल्यानंतर मी शेतीकडे लक्ष देण्याचं नियोजन केलं. माझी शेती ही दुसरे लोक बघत असल्यामुळे त्याच्यात सातत्यानं तोटा येत होता म्हणून आणि माझी तब्येतही त्या मनानं खालावली. डायबिटीस, रक्तदाब ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी थकलो आणि तो त्याच्यातून मार्ग काढण्याकरता मी शेतीकडे आलो. शेतीकडे आल्यापासून इथी या शेतीमध्ये सतत पळत असतो. खालून वर वरून कर मजुरांच्या मागे किंवा मी स्वतःही काम करतो रात्री अपरात्री. त्याच्यातून माझं वजन कमी झालं, माझा डायबिटीस गेला, माझा रक्तदाब गेला. अशा सगळ्या गोष्टी झाल्यामुळे मी मोकळा श्वास घेऊ शकलो आणि शेतीचं उत्पादनही मला घेता आलं. डॉक्टर साहेब, महत्त्वाचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, परंतु आपण या स्पर्धेमध्ये टिकून आहात, नेमकं याचं रहस्य आणि याचं गमक नेमकं काय? शेती उत्पादनाला भाव मिळो अथवा न मिळो, शेती करणे हे काम महत्त्वाचे आहे. कारण शेतकऱ्याला शेतीशिवाय, आता माझी तर निव्वळ शेतकरी शेतीवर उपजीविका आहे, आता इथून पुढे माझा प्रॅक्टिस नाही किंवा काही नाही, मग मला शेती उत्पादनावर निर्भर राहावं लागत असल्यामुळे मी शेती करणे हे प्रथम कर्तव्य समजतो. उत्पन्न किती येऊ, तोटा येऊ, फायदा होऊ. कधी काळी सरकार शेतकऱ्यांची बाजू घेऊ शकतं आणि त्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, तोपर्यंत आपण आपली शेती सोडायची नाही. डॉक्टर साहेब, महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे, शेती मालाला भाव नाही हेचा मूळ गाभा शेतकरी स्वतःचा माल शेतातून उचलतो आणि सरळ मार्केट यार्डमध्ये घेऊन जातो. मार्केटमध्ये यार्डमध्ये गेल्यानंतर व्यापारी देतील तो भाव शेतकऱ्याला मान्य करावा लागतो. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. शेतकऱ्यांच्या सोसायट्या स्थापन झाल्या पाहिजे, त्यांनी स्वतःच मार्केट यार्ड चालवली पाहिजेत, तिथून माल उचलून शहरांमध्ये नेला पाहिजे, शहरांमध्ये नेऊन तिथे वितरित केला पाहिजे, तिथे वितरित मालाची किंमत वसूल केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या सोसायट्या अशा स्थापन झाल्याशिवाय शेतकऱ्यांना उर्जित अवस्था येणार नाही. तिथून माल त्यांनी परदेशामध्ये निर्यात केला पाहिजे. निर्यात करण्याकरता सुद्धा शेतकऱ्यांच्या सोसायट्या हव्या. व्यापारी लोक पाहिजे तसं शेतकऱ्यांना लुबाडतात, शेतकऱ्यांना माहिती पडत नाही.
त्यांच्या मालाला परदेशात काय भाव आहे, परदेशात 100 रुपये भाव असेल तर व्यापारी इथं 25 रुपये देतो, 75 रुपये व्यापारीमध्ये खातो, त्यापेक्षा शेतकऱ्यांनी व्यापारी हुका होऊ नये, व्यापारी तत्व त्यांनी जर अवलंबलं माल निर्यात केला पाहिजे, माल सॉर्ट केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर शेतकऱ्याला आपोआप ऊर्जितावस्था येईल। वचनातून मी इंदुरीकर कीर्तनकार आहे, ते अतिशय सुंदररित्या समाजाची वरती बोट ठेवतात, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा प्रभावित करण्याकरता प्रवचन हे अथवा कीर्तन प्रभावी माध्यम ठरू शकतं। बुवा लोकांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी याच्यावर भर दिला पाहिजे। निव्वळ चिमणी, कावळा, सासू, सुना, गाढू, कुत्रा, वाघ याच्यावर गोष्टी न सांगता त्यांनी आपल्याकडे भरपूर वाङ्मय आहे। महाभारत, रामायण, वेद, उपनिषद, अनेक प्रकारचे काव्य, अनेक प्रकारचे पद्य पद्य उपलब्ध असताना गाढव, चिमणी, कावळाच्या गोष्टी न सांगता शेतकऱ्यांवर प्रबोधनपर कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी भर दिला पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांनाही त्याचं मार्गदर्शन होईल आणि त्याचा आपल्या देशाला निश्चितच फायदा होईल। पूर्ण दिवस राहत नाही, रोज लाईट नसल्यामुळे लोडशेडिंगमुळे रात्रीचं पाणी भरायला यावं लागतं डॉक्टरांना, आणि रात्रीचं पाणी भरायला आल्यामुळे इथं वाघाची वगैरे भीती असते, इतरही जनावरं असते, त्याच्यामुळं धोक्याचं आहे हे रात्रीचं येणं, त्यामुळं दिवसभर जर लाईट असली आणि रात्री नसेल तर उत्तम। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। 9320420420, 9388420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। नमस्कार।